उपसून बघितलं तर आता 35 ते 45 पर्यंत शेंगा लागले ते अंडी लागली पूर्णपणे. ओके, गेल्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केमिकल वर करायचा म्हणजे तुम्ही बॅग टाकत नव्हता आपल्या कृषामध्ये, केमिकलचं काय अनुभव होतं? केमिकल मध्ये काय माझ्या 4-4.5 पोती निघाय मुश्किल आणि त्यात शेंग बाद व्हायची, त्यात अंडी येईल निघायची ज्यादा, पण आता अंडी नाही सरसकटच सगळी शेंग लागती. आणि माती भुसभुशीत झाली असं वाटतं. हा, खुरपायला याला सोपं जात आहे ना, तण बी वाढत नाही. आता तण बघताय का तुम्ही? तण नाही कुठंच नाही, तण पण नाही. आणि जर त्याची कॅनोपी पाहिली म्हणजे पाला पाहिला, पत्ती पाहिली तर एकदम एक्सलंट आहे. आणि ही गुराला पाला असं काढताना हिरवगार राहते, त्यामुळे गुरा खाते ती पाला. केमिकलचा प्रॉब्लेम काय, तुम्ही पाला दिला की तो लोक सुकून जातो, पाला खात नाही, वास मारायचा ते. हा, वास आणि ते कुजून जातो. एकदम बरोबर, एकदम बरोबर. हिरिया नाही कुजून जाते, पण ही चोप जरा असं राहतंय की कुजतच नाही टोटली. हा, अजिबात कुजून. बरोबर बरोबर. केमिकलचं मग बरोबरच नाही आणि ती येत बी नाही चांगली टोटली. तुमचा काय अनुभव सांगा? आम्हाला जरा बरं वाटतं, जरा हे पाहिल्यानंतर एक नंबर वाटतं. बघा ना, जो हिरवापण आहे, गाढापण आहे याच्यामध्ये, तो एक वेगळेपणच वाटत मटेरियल टाका, तेज येणार नाही एवढं. उलट जमीन आकसून येतो, आकसून येते, पण तेज एवढं येत नाही. आता आम्ही 25 वर झालं बी मग करतोय, पण ते असं तेज येत नाही. 2 वर्षापासून चांगलं आहे, नाहीतर एवढं येत नाही. सुपला 10-18 माग किती आहे, ही एवढ्या तुमच्या बॅगा स्वस्त असून रिझल्ट घ्या. म्हणजे याला शेणखत नाही पडला तरी असतो, काहीच गरज नाही, काहीच गरज पडत नाही. एकदम बरोबर. आता त्या कडवळाच्या रानातच भीमो होता ना, त्यात 17 क्विंटल भीमो निघला होता. त्यात किती क्विंटल होतं? रान किती? 10 क्विंटल आहे. काय वाटतं तुम्हाला की जर ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरत नसता? नाही नाही, मग माती जायचं का माहिती? पूर्ण, हा पूर्ण डाळ उपासला की वाचा, एक एक डाळा, दोन चार फक्त शेंगण बाकीचं बंद. त्यामुळे शेतकरी भीमुगाकडे वळला नाही, त्याला कारण हे ते आवरेज पडत नव्हतं म्हणून शेतकरी वळत नव्हता. पण आता माझं बघून जवळजवळ हिथं 5-7 जणांनी केले ते सगळ्यात चांगलं आले होते. आता मी सगळ्यात चांगलं आले होते, पण ते हे असं एरिया मिक्सचर टाकण्यापेक्षा कृषी चेअर जर मी चांगली रिझल्ट चांगला नाही नाही वावरे नाही, त्याला बेलाच महाग होतोय ती भीमुग. आता एवढं क्षेत्र हे तर 1200-1200 एकर आहे ना, एवढ्यात 2-4 एकर भीमुग कारण सगळी दमून गेलेली, ते ऍव्हरेज पडत नाही. म्हणजे आता माझं बघितलंय, त्यामुळं आता प्रत्येक जण आता प्रत्येक 10-10 एकर चालूच आहे प्रत्येक. अहो, सगळ्यांनी कृषी चार जर वापरावं ही काय कुणाच्या याचं नाही, पण आपल्याला आज हिरियाचं पोत 2 नंबरने घ्यावं लागतं 400 रुपयाला. आणि हे तुम्हाला यात 100 सव्वाशी घातलं कृषी चारचं जे बॅग, आणि त्याला काही इसकडे दंडात सोडलं तरी ती ही गारत आहे. ज्वारीला, मकाला, सगळ्याच गोष्टीला फायद्याचं आहे. पण ही 10-18 मागं लागला ना, मग ते तुम्हाला राहणं ऐकल्याशिवाय थोड्याच दिसत पर्याय नाही. चार महिना जर ही जर ठेवू लागणार पहिला एरिया मिक्सचर वरलं, 4 महिना पोत्यात शेंग ठेवली ना, ती कुमाट होणार आणि ते निमट टाकून. आता माझे 11 महिने शेंग आहे त्या, अशा आज काढल्यावर दिसते त्या पोती भरलेली अजून आहे ती. मी काय विकत नाही, घरीच वापरायला ठेवतो, काय निमार्द विकून टाकतो. नाही तर ते आता सोडलं ना शेंगदाणं बेदाण्यासारखं असं शेंगदाणं निघते. ते हेच फायदा आहे आपल्याला. सगळं हे काय करता नाही, तुम्हाला खायलाच पाहिजे. आरोग्य पण महत्वाचं आहे. मग रोगी खाल्लेलं चांगलं. एकदम बरोबर. एकदम रोगी खाल्लेलं आणि बाकीच्या केमिकलमुळे लय त्रास होतो. मी पहिल्यापासून हे आपल्याला शरीराला त्रास आहे. शरीराला त्रास आहे कारण हे बघून आपल्यासाठी आपल्या स्वतः खाण्यासाठीच खायचं ना. बरोबर. आणि बाहेर तुम्ही काय जर म्हणलं तर त्यांनी बी चांगलं खावं. म्हणजे आपण निरोगी खावं, आपण बी विषमुक्त विकलं पाहिजे, विषमुक्त खाल्लं पाहिजे. खाल्लं पाहिजे, लोकांनी बी खाल्लं पाहिजे. या वेळेला कृषी चार जळमळ नाही तर जळाजळी चालू होती, टेम्परेचर मुळे ती बंद झाली पूर्णपणे. पूर्ण बंद झाली. बघा ती दिसतंय का, एक पण त्यातला येल गेला नाही कुठंच नाही. आता बघा मी पूर्ण कॅमेरा फिरवतोय, कुठंच येल फिरायला दिसत नाही. आणि तेजी ज्याला म्हणतो चमक, ते तर एकदम जबरदस्त अप्रतिम आहे. पानं कुरतुड्या बिरतुड्या खात नाही त्या पानं, त्यामुळे ती कडवटपण आहे, त्यामुळे पानं खात नाही.
म्हणजे ती पण एक समस्या बनत आहे. सगळ्यात पाहिजे उमनी लाग, उंदर जास्त लाग किंवा उत्पन्न घटतला चाललंय, काय अनुभव आहे की बाबा हे कशामुळे घटत असेल तुमच्या? हे त्या युरियामुळे, युरिया टाकतील त्यामुळे होतं. ही कृषीच्या जर बरेचसे घटक असल्यामुळे होमणी बिमणी अजिबात आम्हाला लागत नाही. या भीमुगाला काय होतं आता 30-35 लागले, ते 95 पर्यंत जाते ते शंका. काय बोलता? एका झाडाला 95 पर्यंत. तुमचं साधारण रेग्युलर काय होता की जर रेग्युलर जर आपण बुक केला तर त्याच्या काय रेशो असतो लागण्याचा? लागण्याचं म्हणजे आता गेल्या वर्षी 10 गुंठे केलं तर 17 क्विंटल निघलो 10 गुंठ्यात. त्याला काय वापरलं होतं? त्याला कृषीचे सापुती वापर, कृषी अमृत वापर. ओके, 24 शेंगा आहे. आणि ह्याची अगोदरची शंका म्हणजे आपण ह्याच्या खातो ना, शंका खराब लागते. गुळमट शेंगदाण लागते, गुळमट शेंगदाण, शेंगदाण टप्प्याला. हे बी व्हरायटी बी चांगल्या कंपनीचे आहेत त्या, आणि सगळ्यात चांगल्या. व्हरायटी जरी कोणती पण असली पण त्याला मिनरल जर पोषण योग्य असेल तर ती व्हरायटी सोबत चेंज करू शकतो. बरोबर आहे का नाही? आता काय होतंय, शेंगदाणा बऱ्याचशे लोकांचं काय होतं, ज्यावेळेस तू वाळवून ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कडवटपणा तयार होतो, कडवटपणा बी होतो. आणि ह्यानी काय होतंय, शेंगदाणा असं चविष्ट लागतो, या चविष्ट खायला. शेंग गेल्या वर्षी माझी सगळी पोलीस लोकांनी नेली बघा, सगळ्या ही पुलावर होती का इथं कोरोनातली, ते मी एक दिशा खुला घेऊन जाताना म्हणली काय शेंग आहे त्या, बघितलं त्यांनी खाल्ल्या. तर आम्हाला जेवढी निघाली एवढी त्या 11-12 ठिकीट तिथं त्यांना दिली ती बघा, पैसे अजून एवढी त्याच्यामध्ये होती 32 रुपयांचा, पण ह्यांनी 35 माझ्यापासून घेतली, आणि बाकीची 5 पोती मी घरी ठेवली. ती गिराईक महाग म्हणत नाही, क्वालिटी चांगली असल्यामुळे. आणि अशी पीक आल्यावर का शेतकऱ्याला परवडत नाही? का परवडत नाही शेतकऱ्याला असं आल्यावर? आता ह्याला बघा, तुम्हाला सांगतो 10-11 माझी पिढीची गोणी निघतेल्या, 10-11 पोती एवढी निघतेली. मग एवढ्या रानात तुम्हाला कधीच तुम्ही मिक्सरची ट्रक आणून ओतली तरी एवढं नाही होणार. अहो एक काळ भांगर निसते कलर दिल्यावर टेम्परेचरला ती भेद पण नाही. म्हणजे आता खात्रीशीर पिकवू शकतो एवढी गॅरंटी आली. बरं, आता तुम्हाला चांगल्याच जागेवर उभा खायचंय, चांगलं पीक पाहिजे, चांगलंच खायचं. आपण का खराब खायचं नाही, काय होतं बाकी? आता या चांगल्याच जागेवर उभा केलंय असं म्हणणं का? चारी कोपऱ्यावर जावा, चारी कोपऱ्या बघा, आता मी झूम करून दाखवतो. चारी कोपऱ्यावरती जबरदस्त, चारी कोपऱ्यावरती जबरदस्त असा भेमुख आहे. चारी कुठला बी डाळा घेतला ना उपसून, त्याला शेण 1-2 फरक पडेल ना, तर तेवढी शेंगा निघते. एक नंबर भेमुख झाला, ह्याच्या आधी असा भेमुखच बैल राहतो. आता अवरेज तरी एवढ्यात तर माझा अंदाज 11-12 पोती निघली पाहिजे. मला वाटतं बुकिंग पण होती ना, आता आज पाहिला शेंगाला त्याला काढाय सुरुवात केली गेल्या वर्षी गिराईक घेऊन जातील. तुम्हाला नमुना देतो की तुम्ही कंपनीला पाठवा. नमस्कार. तुमचा थोडासा परिचय द्या. मी हरिदास कोरडे, भगतवाडी तालुक्यात, इंदापूर जिल्हा, पुणे. ओके बोर्डे साहेब, आपण जर पाहायला गेला बळमुख असं क्षेत्र आता कमी कमी होत चाललंय असं पाहायला गेलं, त्याच्या मागचं कारण पण असं आहे? कारण किंवा होमणी लाग, उंदर जास्त लाग
किंवा उत्पन्न घटतलं चाललंय, काय अनुभव आहे की बाबा हे कशामुळे घटत असेल तुमच्या? हे त्या युरियामुळं, युरिया टाकते त्यामुळं होतं. ही कृषीच्या जर बरेच घटक असल्यामुळं हुमणी बिमणी अजिबात आम्हाला लागत नाही या भीमंगला काय होत. आता जर तुम्ही पाहायला गेले तुमचा जर प्लॉट जर पाहिला आपण, तर किती गुंट आहे सगळं क्षेत्र? 16 गुंट भीमंग आहे. तुम्ही आता मला एक सांगत होते की तुम्ही जर भुईमुंग उपटला तर त्याचे शेंगा आताच लागू राहिले ते. हो, आता 30-35 लागले ते, 95 पर्यंत जाते ते शेंगा. काय बोलतो? एका झाडाला 95 पर्यंत. तुमचं साधारण रेग्युलर काय होता की जर रेग्युलर जर आपण भुईमुंग केला तर त्याच्या काय रेशो असतो लागण्याचा? लागण्याचं म्हणजे आता गेल्या वर्षी 10 गुंट केलं तर 17 क्विंटल निघलो 10 गुंट्यात. त्याला काय वापरलं होतं? त्याला कृषीच्या सापुती वापरली, कृषी अमृत वापरलं. ओके, आजचा अनुभव काय सांगतो की तुम्ही गेल्या वर्षीच्या अनुभवावरती आता परत सॉइलच्या टेक्नॉलॉजी वापरायला लागला, ह्या वेळेचा अनुभव तुम्हाला काय सांगतो? या वेळेला कृषीच्या जळमुळे नाही तर जळाजळी चालू होती, टेम्परेचरमुळे ती बंद झाली पूर्णपणे. पूर्ण बंद झाली बघा, ती दिसतंय का? एक पण त्यातला येल गेला नाही, कुठंच नाही. आता बघा मी पूर्ण कॅमेरा फिरवतोय, कुठंच येल फिरायला दिसत नाही. आणि ते जे ज्याला म्हणतो चमक, ते तर एकदम जबरदस्त अप्रतिम आहे. पानं कुरतुड्या बिरतुड्या खात नाही त्या पानं, त्यामुळे ती कडवट पण आहे, त्यामुळे पानं खात नाही. म्हणजे ती पण एक समस्या बंद झाली, सगळ्यात फायदे नाही. यावेळेस तुम्ही किती कृषी अमृत टाकलं? मी 3 पोती टाकली ती, ह्या 10 गुंट्याला. ओके, आता मला एक सांगा, तुम्ही मग शेंगाच्या बाबतीत मला काय सांगा, आत्ताचा जो काय पिरियड असतो तुम्ही शेंगा दाखवता, काय शेंगाचं काय दाखवत सांगताय? शेंगा उपसून बघितलं तर आता 35-45 पर्यंत शेंगा लागली, ते अंडी लागली पूर्णपणे. ओके, गेल्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केमिकल वर करायचा, म्हणजे तुम्ही बॅग टाकत नव्हता आपल्या कृषामृतच्या, केमिकलचा काय अनुभव होता? केमिकल मध्ये काय माझ्या 4-4.5 पोती निघाय मुश्किल, आणि त्यात शेंग बाद व्हायची, त्यात अंडी येईल निघायची ज्यादा, पण आता अंडी नाही सरसकटच सगळी शेंग लागती. आणि माती भुसभुशीत झाली असं वाटतं? हा, खुरपायला यायला सोपं जात आहे ना, तण बी वाढत नाही. आता तण बघताय का तुम्ही? तण नाही, कुठंच नाही, तण पण नाही. आणि जर त्याची कॅनोपी पाहिली, म्हणजे पाला पाहिला, पत्ती पाहिली, तर एकदम एक्सलंट आहे. आणि ही गुराला पाला असं काढताना हिरवगार राहते, त्यामुळे गुरा काय ते पाला चांगला. केमिकलचा प्रॉब्लेम काय, तुम्ही पाला दिला की तो लवकर सुकून जातो, पाला खात नाही ती, वास मारायचा ते, वासन ती कुजून जातो लगेच. एकदम बरोबर, एकदम बरोबर. हिरिये नाही कुजून जाते, पण ही चोपदार असं राहत आहे की कुजतच नाही टोटली. हा, अजिबात कुजून. बरोबर सर, नमस्ते. नमस्कार. आता तुम्ही आमच्या बरोबर आलेत, काय वाटतं हा सगळा भुईमुग पाहून तुमचं काय अनुभव? भुईमुग रिझल्ट चांगला आहे. ओके, साधारण जे केमिकल वर केला जातो भुईमुग, तो काय वाटतो केमिकलचा जो केला जातो त्याच्यावरती? केमिकलचा भुईमुग बरोबरच नाही आणि ती येत बी नाही चांगला टोटली. ओके, तुमचा काय अनुभव सांगा? मला जरा बरं वाटतं, जरा हे पाहिल्यानंतर एक नंबर वाटतं. बघा ना, जो हिरवापण आहे, गाढापण आहे याच्यामध्ये, तो एक वेगळेपणच वाटत मटेरियल टाका, तेज येणार नाही एवढं, उलट जमीन आकसून येतो, आकसून येते, पण तेज एवढं येत नाही. आता आम्ही 25 वर्ष झाले मी मग करतोय, पण ते असं तेज येत नाही, 2 वर्षापासून चांगलं आहे, नाहीतर एवढे येत नाही. सुपला ती 10-18 माग किती आहे, ही एवढ्या तुमच्या बॅगा स्वस्त असून रिझल्ट घ्या. म्हणजे याला शेणखत नाही पडला तरी चालतोय, काहीच गरज नाही, काहीच गरज पडत नाही. एकदम बरोबर. आता त्या कडवळ्याच्या रानातच भीमंग होता ना, त्यात 17 क्विंटल भीमंग निघला होता. त्यात किती गुंट होते? आणखी 10 गुंट आहे. त्यावेळेस किती बॅग टाकल्या होत्या? त्यात 7 बॅगा पडल्या होत्या. 7 बॅग? हा, गुंट्याला थोडं कमी पडली होती बॅगाला, पण रिझल्ट एक नंबर, रिझल्ट एक नंबर. हा, आणि जमीन कडक येत होती, जमीन कडक येत होती. इथं जर पाहिलं तुम्ही आता भुईमुग, क्वालिटी बघा, क्वालिटी एकदम एक्सलेंट क्वालिटी, पानं कुरतडणं म्हणून काही लागणं काय वाटतं, नावच नाही काढायचं कुठं. काय वाटतं तुम्हाला की जर ही टेक्नॉलॉजी तुम्ही वापरत नसता? नाही नाही, मग माती जायचं का माहिती? पूर्ण, हा पूर्ण डाळा उपासला की वाचा, एक एक डाळा, एकदम दोन चार फक्त शेंगण बाकीचं बन, त्यामुळे शेतकरी भीमुगाकडे वळला नाही. त्याला कारण हे ते आवरेज पडत नव्हतं, म्हणून शेतकरी वळत नव्हता. पण आता माझं बघून जवळजवळ हिथं 5-7 जणांनी केल्या ते, सगळ्यात चांगलं आले ते. आता भीमुग असं आहे ना, सगळ्यात चांगलं आले ते. पण ते असं एरिया मिक्सचर टाकण्यापेक्षा कृषीचर जर
चांगली रिझल्ट चांगला येतो. इथून पुढे जर ते तुम्ही टाकाल तर वावर इंग्लिश व्यापारी नाही. नाही नाही वावरी नाही, त्याला बियालाच महाग होतोय ती. भुईमुग आता एवढं क्षेत्र हे तर 1000-1200 acres आहे ना, एवढ्यात 2-4 acres भुईमुग, कारण सगळी दमून गेलेली ती आवरेच पडत नाही म्हणून. ते आता माझं बघितलंय त्यामुळं आता प्रत्येक जण आता प्रत्येक 10 गुंठ 1/2 acre चालूच आहे प्रत्येक. काय तुम्ही संजय द्याली खरेदीचा तालुक्यातील शेतकरी अहो, सगळ्यांनी कृषी चार जर वापरावं ही काय कुणाच्या याचं नाही. पण आपल्याला आज ही रेजा पोत 2 नंबरनी घ्यावं लागतं 400 रुपयाला, आणि हे तुम्हाला 100-125 घातलं कृषी चार बॅग, आणि त्याला काही इसकडे दांडात सोडलं तरी ती ही गाडत आहे. ज्वारीला मकाला सगळ्याच गोष्टीला फायद्याचेर आहे, पण ही 10-18-40 मागे लागला ना मग ते तुम्हाला राहणं इकल्याशिवाय थोड्या दिवसात पर्याय नाही. राहणं निकामी होत चालली ती. तुम्ही तर शेंग खाऊ राहिला लागत म्हणजे. चविष्ट शेंग आहे आणि ह्याची अगोदरची शेंगा म्हणजे आपण ह्याच्या खातो ना शेंगा खराब लागते. गुळमट शेंगदाण लागतं, गुळमट शेंगदाण शेंगदाण टप्प्याला हे बी व्हरायटी बी चांगल्या कंपनीचे आहे त्या, आणि सगळ्यात चांगल्या व्हरायटी जरी कोणती पण असली पण त्याला मिनरल जर पोषण योग्य असेल तर ती व्हरायटी सोबत चेंज करू शकतो. बरोबर आहे का नाही? आता काय होतंय शेंगदाणा बऱ्याचशे लोकांचं काय होतं ज्यावेळेस तू वाळवून ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कडवटपणा तयार होतो, कडवटपणा बी होतो. आणि ह्यानी काय होतंय शेंगदाणा असं चविष्ट लागतो या, चविष्ट लागतो खायला. म्हणजे किती खाऊ असं वाटतंय, किती खाऊ असं. आणि 4 महिना जर ही जर ठेवू लागणार पहिला युरिया मिक्सचर वरलं 4 महिना पोत्यात शेंग ठेवली ना ती कुमाट होणार आणि ते निमट टाकून. आता माझे 11 महिने शेंग आहे त्या अशा आज काढल्यावर दिसते त्या पोती भरलेली अजूनही ती. मी काय विकत नाही, घरीच वापरायला ठेवतो, काय निमार्द विकून टाकतो. नाही तर ते आत्ताच सोडलं ना शेंगदाणं बेदाण्यासारखं असं शेंगदाणं निघते ते. हेच फायदा आहे आपल्याला सगळं हे काय करता नाही, तुम्हाला खायलाच पाहिजे. आरोग्य पण महत्वाचं आहे. मग रोगी खाल्लेलं चांगलं आणि बाहेर जर विकायचं म्हणलं तर त्यांनी बी चांगलं खावं, म्हणजे आपण निरोगी खावं. आपण बी विषमुक्त विकलं पाहिजे, विषमुक्त खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे, लोकांनी बी खाल्लं पाहिजे. ही शेंग गेल्यावरची माझी सगळी पोलीस लोकांनी नेली बघा सगळे. ही पुलावर होती का इथं कोरोनातली, ते मी एक दिशा खुलासा घेऊन जाताना म्हटली काय शेंग आहे त्या, बघितल्या त्यांनी खाल्ल्या. तर आम्हाला जेवढी निघाली एवढी त्या 11-12 ठीक तिथं त्यांना दिलती बघा पैसे. अजून एवढी गोळी त्याच्यामध्ये होती 32 रुपयांचा, पण ह्यांनी 35 मायापासून घेतली, आणि बाकीची 5 पोती मी घरी ठेवली ती. क्या बात आहे. म्हणजे सिद्ध पण काय होतोय, आपण जर का उत्तम प्रकारचं अन्न पिकवलं तर खाणाऱ्यांची संख्या आहे, पण जर तुम्ही त्या क्वालिटीचं पिकवणं गरजेचं पिकवायला पाहिजे. पैसे गिरायक महाग म्हणत नाही, क्वालिटी चांगली असल्यामुळे. आणि अशी पिकं आल्यावर का शेतकऱ्याला परवडत नाही, का परवडत नाही शेतकऱ्याला असं आल्यावर. आता ह्याला बघा तुम्हाला सांगतो 10-11 माझी पिढीची गोणी निघतील्या, 10-11 पोती एवढी निघतेली. मग एवढ्या रानात तुम्हाला कधीच तुम्ही मिक्सरची ट्रक आणून ओतली तरी एवढं नाही होणार नाही. फक्त तुम्ही 3-4 बॅग टाकले हो, 3 बॅगा टाक, 3 बॅग टाकल्या. 3 बॅग आता टाकायची गरज. अहो एक काळ भांगर निसते कलर दिल्यावानी काही साधी तेच आहे काही. टेम्परेचर तर एवढं टेम्परेचर तर ह्याचं देणं घेणं पण नाही, टेम्परेचरला ती भेद पण नाही. म्हणजे आता खात्रीशीर पिकवू शकतो एवढी गॅरंटी आली. बर आता तुम्हाला चांगल्याच जागेवर उभा चांगलं पिकवायचं, चांगलंच खायचं. आपण का खराब खायचं नाही, काय होतं बाकी. आता या चांगल्याच जागेवर उभा केलंय असं म्हणू नका. चारी कोपऱ्यावर जावा, चारी कोपऱ्यावर बघा. आता मी झूम करून दाखवतो, चारी कोपऱ्यावर जबरदस्त चारी कोपऱ्यावरती जबरदस्त सभे चारी कोपऱ्यावर. कुठला बी डाळा घेतला ना उपसून त्याला शेंग 1-2 फरक पडेल ना तर तेवढीच शेंगा निघतील. यावेळेस काय काय टनेज निघाल असं वाटतं, अवरेज काय निघाल? आता अवरेज तरी एवढ्यात तर माझा अंदाज 11-12 पोती निघली पाहिजे. आणि मला वाटतं बुकिंग पण होती ना. आता आज पाहिला शेंगाला त्याला काढाय सुरुवात केली, गेल्या वर्षी गिरायक घेऊन जातील. तुम्हाला नमुना देतो की तुम्ही कंपनीला पाठवा. हा जे व्हिडिओ पाहतील ना ते असेच घेऊन जातील. तुम्ही किती किंमत सांगितली ना
आंतर ते घेऊन जातील का गोष्टी कुठे आहे निरोगी खायला का नाही शरीराला आपल्या स्वतःला खायचंय एकदम बरोबर केमिकलचं खाऊन काय होतंय माझा त्रास होतो या बरोबर उडगतो कुठं काय अनेक आजार आहेत याचं बरोबर ते उडतात ते याने एकदम छान थँक्यू धन्यवाद सगळ्यांचा.